ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. जाती अत्याचार प्रकरणात पोलीस DYSP दाद देत नसतील तर नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. वैभव गीते यांचं आवाहन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. जाती अत्याचाराचे प्रमाण अजूनही कमी झालेलं नाही. जाती अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन, DYSP आपली दखल घेत नसतील तर या संदर्भात पीडित व्यक्तींनी नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असं आवाहन नॅशनल दलित मुवमेंट ऑफ जस्टिस या संघटनेचे नेते वैभव गीते यांनी केली आहे. बौद्ध अनुसूचित जाती जमातींवरती अन्याय अत्याचार वाढल्यामुळे मंत्रालय स्तरावरती समन्वय अधिकारी नोडल ऑफिसरांची नियुक्ती करावी या मागणीसाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेने मंत्रालय स्तरावरचा पाठपुरावा केला. त्यानंतर नोडल ऑफिसर यांची नियुक्ती झालेली आहे. 1 मार्च 2021 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नोडल ऑफिसर सुरेंद्र कुमार बागडे यांची नियुक्ती केलेली आहे. माझी महाराष्ट्रातील बौद्ध अनुसूचित जाती जमातीच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर जर पोलीस स्टेशनमध्ये, DYSP ऑफिसमध्ये आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर आपणास न्याय नाही मिळाला तर आपण ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नियम 9(1)नुसार जे सुरेंद्र बागडे आहेत ते त्यांची भेट घेऊन जे नोडल ऑफिसर आहेत नोडल ऑफिसरांना हे सर्व अधिकार आहेत. अन्याय अत्याचाराची जर दखल कुणी घेतली नाही, अन्याय अत्याचाराच्या संदर्भात आढावा घेण्याचा 3 महिन्यातून 1 बैठक घेण्याचे जे अधिकार आहेत ते समन्वय अधिकारी सुरेंद्र कुमार बागडे यांच्या आहेत. हे मंत्रालयामध्ये बसतात, त्यामुळे जर ग्राउंड लेवलला आणि तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावरती जर कुणाला अन्याय कुणावरती अन्याय अत्याचार झाला असेल आणि त्याला न्याय न मिळाला तर त्यांनी नोडल ऑफिसर सुरेंद्र कुमार बागडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर करावे. मोठ्या मेहनतीने NDMJ संघटनेला या नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यामध्ये यश आलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सर्व महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की नोडल ऑफिसर जे सुरेंद्र कुमार बागडे आहेत यांची भेट घेऊन त्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी झगडणं आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जय भीम, जय भारत. समन्वय अधिकारी या पदाची नियुक्ती करावी म्हणून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गीते यांनी मंत्रालयीन स्तरावरील पाठपुरावा केला होता. वैभव गीते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊन राज्यात बौद्ध अनुसूचित जाती जमाती यांच्यावर अन्याय अत्याचार वाढल्याने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करून मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी म्हणून निवेदन देऊन चर्चा केली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही याबाबत चर्चा केली. NDMJ संघटनेच्या वतीने आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या कार्यालयाच्या पुढे 25 जानेवारी 2021 रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या सर्व संघर्षाला यश मिळाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 1 मार्च 2021 रोजी शासन निर्णयाद्वारे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी IAS डॉक्टर सुरेंद्र बागडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सुरेंद्र कुमार बागडे यांना या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्येक तिमाहीस आढावा घ्यावा लागणार आहे. या नोडल अधिकाऱ्याची कार्य काय आहेत पाहूयात. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नियमाअंतर्गत नियम 4 मधील उपनियम 2 आणि 4 नियम 6 व 8 मधील 6 अंतर्गत राज्य शासन प्राप्त होणारे अहवाल मागवणे, तपासणे, दुसरा ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणाची सद्यस्थिती पाहणी, 3 अत्याचार प्रणव क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था याबाबत स्थितीचा आढावा घेणे, अत्याचार पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य त्वरित देण्याबाबत उपाययोजनांचे आयोजन करणे, अत्याचार पीडित व्यक्ती किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना रेशन, कपडे, निवारा, कायदेविषयक सल्ला, प्रवास खर्च देणे, दैनिक भत्ता आणि वाहनाची व्यवस्था करणे, 6 अशासकीय संस्था संरक्षण कक्ष, विविध समित्या व कायद्याअंतर्गत तरतुदी अंमलात आणणारे सर्व अधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेणे, सुधारित अधिनियमांच्या प्रकरण 4(अ)मध्ये नमूद पीडित व साक्षीदारांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, यामुळे जाती अत्याचार प्रकरणामध्ये कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे चांगलीच जबर बसणार असून कारवाई सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग,
प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.